वारली चित्रकला म्हणजे काय? वारली चित्रकला ही आदिवासी कलेची आहे, जी मुख्यतः महाराष्ट्रातील उत्तर सह्याद्री पर्वतरांगांतील आदिवासी लोकांनी तयार केली आहे. या श्रेणीमध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, पालघर, मोखाडा आणि विक्रमगड या शहरांचा समावेश आहे. या आदिवासी कलेचा उगम महाराष्ट्रात झाला. वारली चित्रकलेचे किती प्रकार आहेत? तर वारली चित्रकलेचे दोन प्रकार आहेत, कर्मकांडवादी आणि गैरविधीवादी. धार्मिक चित्रे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याशी जोडतात, पवित्र महत्त्व धारण करतात. उदाहरणार्थ लग्न, लग्नचौक, देवचौक आणि कन्या. दुसरीकडे गैरविधीवादी चित्रे सजावटीच्या उद्देशाने काम करतात आणि शिकार आणि होळीसारख्या सण यासारखे दृश्य दर्शवतात. वारली चित्रकला किती जुनी आहे? तर वारली चित्रकला 3000 आसपास सापडते आणि त्याला मूळ आकर्षण असल्याचे दिसते. जरी आदिवासी कला शैली 10व्या शतकातली असली तरी ती 1970 दशकापर्यंत वारली चित्रांचा प्रकार ज्ञात होता. वारली चित्रकलेचा विज्ञानाशी कसा संबंध आहे? तर कारण आकारांचे विज्ञान पवित्र आहे, अध्यात्माचे गणित या कल्पनेला वारली कलेत अभिव्यक्ती मिळते. पारंपरिकपणे विधींच्या उद्देशाने चित्रे काढली जात असल्याने मध्यभागी नमुना सामान्यतः चौकट म्हणून ओळखला जाणारा चौक आहे, जो पवित्र भूमीचे प्रतीक आहे. जीवा सोमा मासे यांनी त्यांच्या चित्रात आदिवासी कला प्रकार कसे लागू केले? तर चित्रे जमातीचे जीवन दर्शवतात आणि त्यात शिकार, मासेमारी, नृत्य, शेती, प्राणी, वनस्पती, सण, घरे आणि देव यांचा समावेश आहे. 1970 दशकात जीव्या सोमा मासे यांना त्यांच्या कलेची दखल घेण्यात आली आणि त्यावर काम करण्यासाठी त्यांना कागद आणि कॅनव्हास देण्यात आला. यामुळे त्यांचे काम त्यांच्या हालचालींनी भरलेल्या अत्यंत संवेदनशील चित्रांमध्ये बदलले. वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील लोकचित्रकला आहे. वारली हे नाव महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या उत्तरेकडील भागात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या जमातीपासून प्रेरित आहे.